कशाला हवी आहेत नसती थेर, उगाच पैसे घालवायचे उद्योग, नाना कडाडले. तुम्हाला तरी माहीत आहे ना की मी असले वाढदिवस वगैरे काही साजरे करत नाही, तरी पण कशाला सामील झालात या पोरखेळात? त्यांनी सुमतीबाईंना सवाल केला. घरातल्या सर्वांचे चेहरे खाडकन उतरले, वातावरण एकदम गंभीर झाले. तेवढ्यात नानांचे जिवलग मित्र गाडगीळ चप्पल काढून आत आले. त्यांनी सगळ्यांकडे एक नजर टाकली. बरोबर बोलतोय नाना तू, काय रे पोरांनो, काय गरज आहे तुम्हाला ह्याची 75 साजरी करायची? वहिनी, काय गरज आहे ग तुला हात थरथरत असताना एवढे वर्षांनी शिवण मशीन काढून ह्याच्यासाठी कुर्ता शिवायची? पंकज, टोण्यात तुझं ऑडिट असतं ना ह्या महिन्यात, मग ते सगळं एवढं काम सोडून कशाला आलास बेंगलोर वरून इकडे रे? फुकट विमानाचा खर्च, सुनबाई ते डेकोरेशनचे, 75 दिव्यांचे, 75 भेट वस्तूंचे उद्योग कोणी सांगितले ग तुला? कॉलेजमध्ये पोरांना शिकवायचे सोडून हेच करत असतेस का काय? कसा काय बेस्ट लेक्चर अवॉर्ड मिळालं ग तुला? आणि पद्मे, तू तर नानांची लाडकी ना, तुला तरी कळायला पाहिजे होतं. एवढी कार्यालय आणि जेवणाची जबाबदारी घ्यायच्या आधी जावई बापू तुम्ही तरी समजवायचं तिला. तर तुम्ही पण या पोर खेळात सामील झालात, सगळ्यांना निमंत्रणे पाठवलीत, ते पण नानाला कळू न देता. बरं, तुम्ही मोठ्या लोकांनी घाट घातला तो घातला, ह्या नातोंडांनी पण उगाच ते ग्रीटिंग काय आणि बॅनर काय ते करून आणलाय. काय अभ्यास बिभ्यास करता की नाही तुम्ही? परीक्षा तोंडावर आल्यात. ते काही नाही रे नाना, तुझं बरोबर आहे, काही जाऊ नको तू कार्यालयात, फार तर फार काय होईल, ह्यांचे 50,000 खर्च होतील आणि लोकांना परत पाठवायला लागेल, पण त्यांना कळायला नको तुझ्या वाढदिवसाला तुझ्याच मनासारखं झालं पाहिजे. गाडगीळ एका दमात बोलते झाले आणि सोफ्यावर जाऊन बसले. नानांची चुळबुळ सुरू झाली. ते म्हणाले, गाड्या साल्या, हाडाचा डॉक्टर खरा तू, कडू गोळी गोड वेष्टनात बरोबर घालून दिलीस. चला आता मंडळी, उशीर होतोय, बाईसाहेब द्या तो कुडता इकडे. एवढ्यात बदलून येतो. क्षणभरापूर्वी चिंतातूर असलेले घर एकदम मोकळे झाले. पुन्हा एकदा नव्या उत्साहाने कामाला लागले.